नागपूर जिल्ह्यातील पार्श्वणी व रामटेक तालुक्यात वाघ व बिबट्याच्या हल्ल्यामुळे होत असलेल्या जीवितहानीबाबत नागरी हक्क मंचाच्या बॅनरखाली पत्रकार परिषदेच्या माध्यमातून शासकीय प्रशासनाने हिंसक प्राण्यांच्या वाढत्या हल्ल्याविरोधात कठोर कृती योजना आखण्याची मागणी केली आहे. तर आदिवासी क्षेत्रात बरेचसे आता घटना वाढत चालले, दिवसेंदिवशी वाढत चाललंय. आज हे झालं लगेच, आता एक तासाचा अपडेट आमच्याकडे हे आहे की चवारी गावामध्ये पुन्हा तो वाघ प्रेझेंट झालेला होता. तर असे लोकांचं दहशतमध्ये वाघाचं हल्ल्याचं खूप जास्त प्रमाण वाढलेलं आहे. आणि मूलभूत गरजा जे आहेत, लोकांचे दैनंदिन गरजा आहेत, त्यामध्ये दुर्लक्ष होत आहे. त्यांचा म्हणजे जंगलात जाणे येणे किंवा घराच्या बाहेर पडणे पण आता शक्य नाही आहे. रामटेक तालुक्यात मुसेवाडी जो हा गाव आहे, यामध्ये सायंकाळी 6 वाजले की लोकांचं म्हणजे प्रवासच बंद होऊन जाते. म्हणजे इथपर्यंत लोकांमध्ये दहशत वाढलेला आहे वाघ्याचा आणि बिबट्याचा. नुकसान भरपाई, त्याच्या जीवाची नुकसान भरपाई 25 लाख रुपये दिल्या जाते. एखाद्या जीवाची किंमत 25 लाख रुपये असू शकते का? एखाद्या जीवाची किंमत पैशात मोजता येऊ शकते का? ही पैशात मोजता येत असेल तर पुढील कालावधीत अधिकाऱ्यांनी तसा प्रयत्न करावा. लोकवर्गणीतून आम्ही 25 नाही 50 लाख रुपये त्या अधिकाऱ्याला, एखाद्या शासनाच्या प्रतिनिधीला द्यायला तयार राहू. रामटेक आणि मौदा, रामटेक आणि पार्श्वणी तालुक्यात जवळपास 10-12 लोकं मागच्या कालावधीत मारली गेली, अनेक जण जखमी झाली, शेकडोच्या संख्येनं गुरांचा जीव गेला. आणि त्यासाठी